तर इथे आपले छानपैकी बेसनचे लाडू तयार करून झालेले आहेत. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर इथे बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी या बाउलचा वापर केलेला आहे. या बाउलच्या मेजरमेंट मी इथे तीन कप बेसन घेतलेलं आहे. हे घरगुती बेसन आहे, तुम्ही कोणतेही बेसन वापरलं तर चालेल, पण घरगुती बेसन याच्यासाठी योग्य होईल. तर याच बाउलच्या मेजरमेंटने मी इथे 1.5 कप पिठी साखर घेतली आहे आणि 1.25 कप तूप घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये अर्धा वनस्पती तूप आणि अर्धा घरगुती तूप घेतलेलं आहे. पिठी साखर बनवतानाच मी 5-6 वेलचीचे दाणे टाकले होते आणि तेही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला सेपरेट वरतून घालायची गरज नाहीये. तर आता आपण सुरुवात करूया. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. तर आपल्या इथे तूप तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये हे 3 बाउल घेतलेलं बेसन मिक्स करूया. हळूहळू मिक्स करायचे, नाहीतर अंगावरती उडेल. हळूहळू मिक्स करून घेऊया. नॉर्मली बेसनसाठी जेवढं आपण बेसन घेतो त्याच्या अर्ध घेतलं जातं, पण मी इथे अर्ध्याला थोडं कमीच घेतलेलं आहे. जर का 3 कप बेसन असेल तर 1.5 कप तूप वापरलं जातं, पण त्याची गरज नाहीये, नाहीतर मग शेप बिघडतो त्याचा. हे आपल्याला अगोदर चांगलं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचंय. थोडस त्रासिक आहे, पण लाडू खूप छान होतात जर का तुम्ही या पद्धतीने केले तर. आपल्याला असंच कंटिन्युअसली हलवत राहायचंय. बऱ्यापैकी सगळं मिक्स झालेलं आहे आणि याला थोड्या वेळाने तेल तूप साईडला सुटायला लागेल. तर आपल्याला बारीक गॅसवरती हे भाजून घ्यायचंय. एक साधारण अर्धा तास लागेल, पण जर का चांगलं भाजलं गेलं तर तुमच्या टाळ्याला ते चिकटणार नाही आणि अगदी हलवाईसारखे परफेक्ट असे आपले बेसनचे लाडू बनते. तर इथे मी साधारणतः 15-16 मिनिटं झाली आहे पीठ भाजते. ऍटलिस्ट 15-16 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ किती पातळ झालेलं आहे आणि थोडं फुललं देखील आहे पीठ. तर या स्टेजला काय करणार आहे, मी याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी घालणार आहे. 2 टेबलस्पून होईल एवढंच घालायचंय, जास्त नाही घालायचं आपल्याला पाणी. याच्याने काय होईल की पीठ चांगलं खसखसायला मदत होईल आणि लाडू आपले खूप छान आणि दाणेदार होतील. तुम्ही बघू शकता पीठ फसफसायला लागलेलं आहे. अशामध्ये आपल्याला आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायचंय. तर आता ऑलमोस्ट मी आणखीन 5 मिनिटं, म्हणजे जवळपास आपल्याला अर्धा तास लागतोच पीठ भाजण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मगाशी जसं दिसत होतं तसंच हे दिसते, फसफसलेलं पूर्ण प्लेन होऊन आलेलं आहे. तर ह्या स्टेजला आपण ह्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे. तर हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे आपण ह्याला साधारणतः अर्धा तास तरी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि मी मध्ये मध्ये ह्याला थोडं हलवून देखील घेणार आहे. तर ह्याला आता आपण थंड करून घेऊया. तर इथे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि पूर्ण सुट्ट करून घेतलेलं आहे मी सगळं. तर आता आपण याच्यामध्ये पिठी साखर घालूया. तर 3 कप बेसनला 1.5 कप पिठी साखर घेतलेले, हे देखील आपण मिक्स करून घेऊया हळूहळू. तर मी हे आता सगळं हाताने चांगलं मिक्स करून घेते. तर हे सगळं मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपण याचे हव्या त्या साईजचे लाडू बनवून घेऊया. आपण छानपैकी असा दाबून दाबून होऊया जेणेकरून याला चांगली ग्लेज येईल. तुम्ही बघू शकता किती छान लाडू आलेले आहेत. तर तुम्ही याला हवं तर सजावट देखील करू शकता पिस्त्याने, काजूने किंवा मनुक्याने. छानपैकी आकार देऊन थोडस असं गोलगोल केलं की त्याला चांगली ग्लेज येईल, चकाकी येईल असं तुम्ही बघू शकता. तर याच पद्धतीने मी बाकीचे लाडू देखील करून घेते. तर इथे माझे सर्व लाडू बनवून झालेले आहेत.
बघू शकता किती सुंदर ग्लेज आलेली आहे, दिसतायत पण छान। तर हे साधारण माझे 25 लाडू झालेले आहेत आणि हे मीडियम साईजचे आहेत, जास्त छोटे नाहीत मोठे नाहीत। तुम्ही हवं तर ह्याची साईज कमी करू शकता, साधारण 30 पर्यंत लाडू आरामात होतात। तर ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।